नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नंदकिशोर गिराम आर्ट मध्ये। आज पुन्हा एकदा मी काढणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्क्रिबल आर्ट। आजचं स्क्रिबल आर्ट थोडं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी, कारण रेफरन्स इमेज तुम्ही बघा कसा आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। डिटेलिंग तुम्ही बघू शकता किती जास्त आहे या इमेज मध्ये। खूपच चॅलेंजिंग हे चित्र होणार आहे। ठीक आहे, समजिया। तर हाताला पेनं बांधलेले आहेत आणि टाईम बघा 5:30 वाजले आता। तर सुरू करूया हे चित्र आणि बघूयात कधीपर्यंत हे चित्र पूर्ण होऊ शकतं। तर चहाचा टाईम झालेला आहे। तर किती वाजले बघा आता, 6:23 म्हणजे आपण 5:30 सुरुवात केली होती, म्हणजे 50 मिनिटांमध्ये आपलं फक्त एवढं चित्र कम्प्लीट झालेलं आहे। हे पेनं मी काढू शकत नाही आता, कारण चिकटपट्टी बघा केवढी आहे, फक्त एवढी चिकटपट्टी बाकी आहे, त्यामुळे असंच आपल्याला चहा प्यावा लागेल। तर चहा पिल्यानंतर पुन्हा आपण हे चित्र कंटिन्यू करणार आहोत। तर आता चित्र पूर्ण झालेलं आहे आणि टाईम बघा 8:30 वाजलेले आहे आता। आपण सुरुवात केली होती 5:30 म्हणजे 3 घंटे लागले आपल्याला हे चित्र पूर्ण करण्यासाठी। मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं खूप चॅलेंजिंग हे चित्र असणार आहे आणि डिटेलिंग बघू शकता किती जास्त आहे या चित्रामध्ये, आणि डिटेलिंगमुळे खूपच जास्त रिअलिस्टिक लुक या चित्राला आलेला आहे। सुरुवात जेव्हा मी या चित्राची चित्र काढायला सुरुवात जेव्हा मी केली होती, तेव्हा मला वाटलं होतं की एवढं व्यवस्थित मला जमणार नाही, कारण प्रत्येक वेळेस माझं असंच होतं। जेव्हा मी स्केबल आर्ट काढायला सुरुवात करतो तेव्हा खूपच टेन्शनमध्ये असतो आणि नंतर शेवटचा लुक खूपच मस्त येतो। आणि नेहमी जो सर्वात खालचा भाग असतो, म्हणजे जिथं आपलं चित्र संपतं, तिथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे डिझाईन केलेली आहे, आणि यानेच एकदम ॲट्रॅक्टिव्ह लुक आपल्या स्क्रिबल आर्टला आलेला आहे। लोक मला म्हणतात की तुमचं चित्र एवढं रिअलिस्टिक आणि ॲट्रॅक्टिव्ह कसं काय दिसतं, तर कोणतंही स्क्रिबल आर्ट असू द्या, कलर पेन्सिलपेक्षा जास्त पेन डार्क असतो, म्हणजे तुम्ही कोणतीही कलर पेन्सिल घेतली, किती डार्क घेतली, तर त्यापेक्षा पेन एकदम जास्त डार्क असतो, त्यामुळेच एकदम ॲट्रॅक्टिव्ह पेन ड्रॉईंग जे असते, म्हणजे स्क्रिबल आर्ट जे असते, तो एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो। आणि लांबून जर तुम्ही बघितलं तुम्हाला ओळखो पण येणार नाही की हे स्क्रिबल आर्ट आहे, तुम्हाला कलर स्केचच हे वाटेल। आणि या चित्राचा अजून एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे जो फास्ट व्हिडिओ असतो,
तो सुद्धा मी अपलोड करणार आहे। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। जर या व्हिडिओला 50 च्या वर लाईक आले तर मी स्क्रिबल आर्टवर एकदम स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल बनवेल।